मैं इस वक्त खड़ा हूँ विरार के टेंभीपाड़ा गांव के ठीक उस गेट के सामने जहाँ पर प्रत्येक घरों में गणपति विराजित की गई है। आमतौर पर मंडल सभी से चंदा लेकर एक मंडल उसे विराजित करता है बप्पा को, और उसके बाद उसकी आरती वंदना होती है। लेकिन इस गांव की खासियत यह है कि इसमें हर एक घर में गणपति बप्पा को विराजित किया जाता है। उसका डेकोरेशन, जो साज सजावट होती है, उसमें पूरी तरह लगन के साथ प्रत्येक ग्रामवासी अपने अपने घर पर बप्पा के आकर्षण को सम्मोहन कैसे बनाया जाए उस पर लीन रहता है। इसके अलावा चलचित्रण, यानी कि हर चित्र ऐसा दिखाया जाता है जिसके माध्यम से कोई ना कोई संदेश दिया जाए, चाहे कोरोना काल में हुआ भयानक व्यवस्था हो, चाहे महंगाई से या पैसे के पीछे भागने वाले व्यक्ति हों, इस तरह से तमाम तरह के चलचित्र के माध्यम से संदेश भी दिया जाता है। आप देख सकते हैं तस्वीरों में किस प्रकार से गांव के लोगों ने बहुत ही अच्छी तरीके से चलचित्र तो बनाया ही है, बप्पा की मूर्ति का अनावरण, उनसे आकर्षण कैसे दिया जाए, उसे स्वरूप कैसे दिया जाए, इस पर भी काम किया। इतना ही नहीं, गाँव के प्रत्येक लोगों की भावनाएँ बप्पा की मूर्ति कितनी आकर्षक पूर्ण हो इसको बनाने में समर्पित नजर आई। गांव के लोगों में एकता अखंडता नजर आई। आप देखिए गांव के लोगों ने इस पूरी व्यवस्था पर बारी बारी से ही सभी ने क्या कुछ कहा। आमच्या गावातल्या मुलांच्या गावाची जी एक आहे त्या सर्व जोराने सगळ्यात मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो। परत पहिला आमच्या गावाची परिस्थिती फार गरीब होती, हल्ली त्या मनाने मग ते मग थोडे गणपती डेकोरेशन करताना आता भव्य रूप झाले गावाला। कमीत कमी त्या लाखोच्या वर आमच्या गावात लोक दर्शन येतात, डेकोरेशन बघतात, ह्याच्यामुळे आमच्या गावाचं नाव लौकिक पुढे आलं। 36 घरामध्ये गणपती बसतो आमच्या गावात, आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लोक डेकोरेशन करतात आणि बाकी सजावट करतात। आमच्या गावात प्रत्येकाच्याकडे काही ना काही थोडंसं डेकोरेशन करतात, सिधे आणून बसवतात, मुलं मेहनत करतात, संपूर्ण आपल्या मनाप्रमाणे ते आपल्या घरातला गणपती सजवतात आणि सुख शांतीत जातात मजेमध्ये एकदम। हा माझ्या मामाचा मुलगा आहे वेदांत भरत मांगेला, तर हा कॉलेज करून तो पार्ट टाईम जॉब करतो आहे। म्हणजे त्याची जी कला आहे लहानपणापासून ती, म्हणजे आता पहिला घरी त्यांनी गणपती बनवला, नंतर आता थोडी सुरुवात त्यांनी मार्केटमध्ये उडी घेतली, आणि आता तो कारखाना टाकला चिंतामणी आर्ट्स म्हणून विरार आपल्या जगात नाक्यावर, आणि त्याचे इकडे 180 गणपती यावर्षी फर्स्ट टाईम टाकले आणि फर्स्ट टाईम एवढे गणपती गेले। आणि ही लहानपणामध्ये एवढी कला दाखवणे ही कोणाला समजा म्हणजे सहजासहजी होऊ शकत नाही, पण गणपती बाप्पाच्या कृपाने त्याच्यावर ती गणपतीची कृपा आहे, आणि ती कला ती अवगत त्यांनी केलेली आहे आणि ती पुढे पण करत राहणार आहे। तो बनवत्या वेळी म्हणजे कॉलेज पण हँडल करायचं आणि कारखाना पण हँडल करायचं, म्हणजे फक्त मोठेच दिवस साधत होते। आणि ही पूर्ण मूर्ती जी आहे 14 दिवस आम्ही रेडी केली, वेळ तर खूप कमी होता, पण आम्ही रात्रदिवस एक करून ती मूर्ती तुमच्यासमोर घडून आणली। रमेश निगळी, या गणपती आमच्या गणपतीला 45 वर्ष झाली। माझ्या वडिलांपासून आम्ही हा गणपती हा सण साजरा करतो। आम्ही सगळे आमचे फॅमिली म्हणून निगळी परिवार आहे, आम्ही हा निजाई परिवार पूर्ण एकत्र होऊन आम्ही हा देखावा साजरा करतो आहे, आणि आम्ही स्वतः ही मूर्ती आम्ही स्वतः करतो आहे। या देखावामध्ये हेच आम्हाला दाखवायचं आहे की दुनियेमध्ये पैसा महत्त्व नाही आहे, सर्वात महत्त्व माणुसकी महत्त्वाची आहे, हेच मला दाखवायचं आहे। नाम सुनील दत्तात्रय आहे। आमच्या टेलीपाडा गावात जी सजावट करतो आम्ही 1 महिन्याच्या अगोदर आम्ही सुरुवात करतो, आणि ही जी सजावट आहे ते आमच्या बाप्पाच आमच्याकडे सजावट पूर्ण सजवून घेतो, आणि ही जी सजावट आम्ही उत्तमित करून घेतो। जे आम्ही चलचित्र केलं हे आमच्या गावापासूनच सुरुवात झालेली आहे चलचित्राची, आता ही चलचित्र आमच्या गावाच्या बाहेर व्हायला लागली। ही जी सजावट आम्ही आमच्या गावापासून सुरुवात केली आहे। आणि टेंभीपाडा गाव हे म्हणजे शनी मंदिरासाठी हे पहिले नावाजत होतं, आमचं शनी मंदिर आमचं गावाचं देवस्थान आहे, आणि गणपतीसाठी एवढं फेमस आहे ना की पहिले ही गावाची कंडिशन फार बिकट होती, म्हणजे गरीब परिस्थितीतसुद्धा आमचे हे जे सजावट आहेत हे तसेच होते जे आत्ता आहेत। आता गावची कंडिशनसुद्धा फार चांगली झाली, आणि ही जी गाव गणपती बनवायची जे हे आहेत उत्सुकता आहे ही आम्हाला लहान म्हणजे आमच्या पूर्वजापासून आलेली आहे, की पूर्वी पहिला पूर्वज आमचे करायचे, वडील आले, वडिलानंतर आमच्या पिढीने ही आमची धोरण घेतले।
खूप आवड आहे आमच्या गावकऱ्यांना. किती लोक आते चलचित्र देखने के लिए? किती लोक? 25 ते 30 हजार लोकसंख्या ही आमच्या गावात येतात आणि आम्ही या सणाची वाट पाहत असतो की बाप्पा आमच्या गावात कधी येतो, कारण पब्लिक हीच आमचे बाप्पाचे दर्शन आमच्याकडे. दरवर्षी आम्ही काहीतरी सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी यंदाची परिस्थिती बघून जे आता आपले रिलिजन्समध्ये जे झालेलं आहे त्यावरून आम्ही एक टॉपिक डिसाईड केला, तर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जे आपले आहेत तर त्यांना घेऊन आपण त्यावेळी त्यांनी कसं एकजूट केलं हिंदू मुस्लिम आणि त्यांनी आपलं स्वराज्यासाठी कसं निर्माण केलं आणि त्यावर आधारित आजची परिस्थिती आपण कसं नीट करू शकतो, तर त्यामध्ये मी लोकांना एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ये सब कुछ देखने के बाद एक बात तो स्पष्ट कि मंडल होना बड़ी बात नहीं, एकता होना बड़ी बात है, और टेम्बी पाड़ा के गांव ने एकता को दिखा दिया और दिखा दिया कि बप्पा का दिव्य परम दर्शन करने के लिए अगर आप टेम्बी पाड़ा आते हैं तो आपको यहाँ वास्तविक भक्त नज़र आएंगे, प्रमाणिक भक्त नज़र आएंगे और भक्तों में भक्ति में लीन प्रत्येक घर नज़र आएंगे, चाहे घर झोपड़ी हो चाहे घर पक्का बना हो, लेकिन उन्हें बप्पा को विराजित करने की जो भावना है वो बहुत अलग है, वो अमीरों से भी अमीर अलग भाव. आज के लिए इतना ही, फिर हम आपको मिलाएंगे ऐसे ही कुछ स्थानों से, लेकिन यह अत्यधिक आकर्षण पूर्ण स्थल हम भी इस स्थल को देखने के बाद अचंभित करेंगे. आप भी आइए टेम्भीपाड़ा.